श्रद्धेय श्री जितेंद्रजी महाराज त्यांचा हावरे परिवारावर कायम आशीर्वादाचा हात राहिलेला आहे. आजच्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय प्राध्यापक दिनेशजी सूर्यवंशी, प्रमुख पाहुणे माननीय डॉक्टर श्री मुरलीधरजी चांदेकर, मान्य कुलगुरु संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ, आदरणीय शिवसेना जिल्हा प्रमुख माजी आमदार श्री संजय भाऊ बंड, अध्यक्ष कृषी उत्पन्न बाजार समिति श्री सुनील भाऊ वराडे, विजयजी करवा, या सत्कार समितीच्या अध्यक्षा श्रीमती किरणताई मोहल्ले, सर्व भारतीय जनता पार्टी व अन्य पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते, माझे सर्व नातेवाईक या ठिकाणी जे उपस्थित आहेत, सर्व अमरावतीकर नागरिक बंधू आणि भगिनींनो, एक दीड पावणे दोन महिने झालेत श्री साईबाबा संस्थान शिर्डी ट्रस्ट याचा अध्यक्षपदाची जबाबदारी मी स्वीकारली. आणि आजचा जो सत्कार आहे हा मला सगळ्यात प्रिय आहे, कारण हा माझ्या माहेरच्या माणसांनी केलेला सत्कार आहे. पहिला सत्कार जितेंद्रनाथ महाराजांच्या हस्तेच गेल्या रविवारी नागपूरला झाला, तोही मी माझा बहुमान समजतो. आणि विदर्भाच्या मातीचं प्रेम जे माणसाला मिळतं आहे ते सदैव प्रेरणादायी ठरतं आहे. मला या ठिकाणी दादांची आवर्जून आठवण होते. दादांचा अमरावती जिल्हा हा दादांचा जीवापाड प्रेम असलेला जिल्हा होता. आणि दादा मुंबईला फार कमी यायचे, पण एकदा त्यांचं डोळ्याचं ऑपरेशन झालं तेव्हा ते महिनाभर माझ्याकडे होते. पण मी त्या महिनाभरात पाहिलं की दादा फक्त शरीराने तिथे असायचे, ऑपरेशनसाठी थांबायचे, पण दिवसभर बोलणं त्यांचं अमरावती जिल्हा आपली शेती याच्याशीच असायचं, मनाने ते इथेच असायचे. दादांनी लहानपणापासून जो सामाजिकतेचा संस्कार आमच्यावर केला त्याची खरं आज एक फळ म्हणा हावरे परिवाराला मिळत आहेत. लहान होतो, दादांच्या सहवासात वावरत होतो. एकदा दादा अमरावतीला आलेत, मुंबईला आलेत, आणि भारतीय जनता पार्टीचं मला वाटते प्रदेश अधिवेशन असावं, मी तेव्हा भाभा ॲटॉमिक रिसर्च सेंटरमध्ये न्यूक्लिअर सायंटिस्ट म्हणून कार्यरत होतो. आणि महाराज दादा आले म्हणजे दादा रिकाम्या हाती येत नसत. मग दादा गहू, तांदूळ, डाळ, कांदे असं सगळं ते गाठोळं घेऊन आले. 20-25 किलोचं गाठोळं असेल ते त्यांनी. आता मला जेव्हा भेट झाली तेव्हा कळलं की यांनी असं सामान आणलेलं आहे. ते त्यांनी सामान अर्थात घरून आणलं असेल, घरून स्टँडवर आणलं, नंतर मुंबईत आणलं. मुंबईतून ज्या ठिकाणी कार्यक्रम घाटकोपरच्या ठिकाणी होतात त्या कार्यक्रमाच्या ठिकाणी आणलं. 3 दिवस ते कार्यक्रमात सहभागी झाले. आणि शेवटच्या दिवशी मी त्यांना घ्यायला गेलो की आता आपण आपल्या घरी जाऊ, 1-2 दिवस थांबा, आम्हालाही जरा आनंद होईल. दादांना मी घ्यायला गेलो तर दादांनी ते गाठोडं उचललं आणि स्वतःच्या डोक्यावर घेतलं. आता मी दादांचा मुलगा, मला शरम वाटली. म्हटलं दादा आपले वडील एवढं मोठं गाठोळं आणि स्वतःच्या डोक्यावर घेत आहेत हे काही चांगलं नाही, दादांनी हे आपल्यासाठी आणलेलं आहे आणि म्हणून ते मी घेतलं पाहिजे. मग दादाच्या डोक्यावरचं उचलून ते मी घेतलं. आता मी घेतल्यानंतर आम्ही त्या घाटकोपर त्या स्थानापासून रेल्वे स्टेशनपर्यंत गेलो
रेल्वे स्टेशन पर्यंत ते 20-25 किलोचं गाठोळं, मग कधी या हातात, कधी या हातात, कधी या खांद्यावर, कधी या खांद्यावर, मग शेवटी डोक्यावर घेतलं आणि कसे बसे आम्ही घरी गेलो. माझी हालत पाण्यासारखी झाली. मी दादांना म्हटलं की दादा याच्यानंतर तुम्ही या पण हे असं गाठोळं आणू नका. म्हणजे गाठोळं जे होतं ते दादांनी प्रेमाने आणलेलं होतं, आपुलकीने आणलेलं होतं, आमच्या सोयीसाठी आणलेलं होतं. पण दादांची शरीर यष्टी आणि फिजिकल स्ट्रेंथ एवढी बळकट होती की दादा ते सहज उचलून आणत होते, पण आमची एवढी बळकट राहिलेली नव्हती की आम्ही ते सहज नेऊ शकलो. दादा आमच्यापेक्षा स्ट्रॉंग होते आणि त्यांचा ॲक्सिडेंट जर झाला नसता तर आजही ते आमच्यापेक्षा स्ट्रॉंग या ठिकाणी राहिले असते आणि भारतीय जनता पार्टीचं कामच त्यांनी केलं असतं. मित्र मला आठवते 1975 मध्ये कापूस सत्याग्रह बैरमला झाला होता आणि त्या बैरमच्या सत्याग्रहाच्या वेळेला मी अकोल्याला BSc करत होतो RLT कॉलेजमध्ये. आणि त्या कॉलेजमध्ये असताना शेवटच्या वर्षाला होतो आणि जवळपास डिसेंबर वगैरे असेल 1974, तर त्या वर्षात हा कापूस सत्याग्रह होता की महाराष्ट्र कापूस उत्पादक परिषद भारतीय जनसंघाच्या माध्यमातून स्थापन झालेली होती. आणि असं ठरलं होतं की हा कापूस एकाधिकार आपण उलथून लावायचा आणि आपला जो कापूस आहे तो विकण्याचा जगभर महाराष्ट्र देशभर मला अधिकार आहे आणि म्हणून मी त्याचा स्वामी आहे, मी त्याची उत्पत्ती केलेली आहे आणि म्हणून हा कापूस महाराष्ट्रातून आपण मध्य प्रदेशात भैरवच्या टिकून अण्णा नदीवरून पार करून न्यायचा आणि आपण तिथे विकायचा, असा तो सत्याग्रह होता. 5,000 बैलगाड्या याच्यामध्ये होत्या, सगळ्या कापसाने भरलेल्या होत्या. दादा 2-4 महिने गावोगाव फिरत होते त्या सगळ्या बैलगाड्यांना आणण्यासाठी. म्हणजे एक बैलगाडी त्याच्यात भरलेला कापूस तो 6-7 क्विंटल तरी असेल आणि त्याला 2 बैल त्या बैलगाडीच्या याच्यावर कडबा कुटार एखादा माणूस सोबतीला असा सगळा जो ताफा. मी जेव्हा विचार करतो या 5,000 गाड्यांची लांबी किती असेल, ते एक 5 मीटर लांबी तर एका गाडीची असेल, म्हणजे 25,000 मीटर लांबी असेल. 25 किलोमीटरचा हा मोर्चा मित्र भैरवच्या इतिहासातला आणि आपल्या देशाच्या इतिहासातला हा एक अनोखा मोर्चा होता. आणि या मोर्चावर तिथे अश्रू दूर झाला, लाठीमार झाला आणि गोळीबार झाला. आता अश्रूधूर झाल्याबरोबर माणसं पळायला लागली, इकडे तिकडे सैराबैरा पळायला लागले. माणसांना तो अश्रूधूर कळला, ते पळाले, पण बैल काय करणार, बैलांना कसं कळणार की हा अश्रूधूर म्हणजे काय. आता अश्रूधूर झाला तर काय करायचं, आणि म्हणून त्यांनाही ती बेचैनी झाली आणि बैल आपापल्या बैलगाड्या घेऊन सैराबैरा जिकडे जागा मिळेल, रस्ता मिळेल तिकडे धावले, सगळे नाल्या खोऱ्यात अडकले, फसले आणि तिथेच अडकले. अशी अवस्था त्या मोर्चाची झाली आणि त्या मोर्चावर गोळीबार झाला. दुसऱ्या दिवशी बातमी अशी आली की बैरम सत्याग्रहावर गोळीबार, दादा हावरे ठार. मी तेव्हा अकोल्याला शिकत होतो आणि मी ती बातमी वाचली तेव्हा की इतकं कम्युनिकेशनचं जाळं नव्हतं की लगेच इंटरनेट मोबाईल लगेच बातमी कळेल, फोनही तेवढे नव्हते. आणि दुसऱ्या दिवशी मला ही बातमी वृत्तपत्राच्या माध्यमातून कळले आणि तेव्हा माझ्यावर एक दुःखाचा डोंगर असा कोसळला आणि मला असं वाटलं की आता आपलं सगळं संपलं. आता आपण ज्या शिक्षणाच्या आशा आकांक्षा बाळगून होतो त्या सगळ्या आता थांबल्या, आता सगळी दारं बंद झाली. आणि मी गावी यायला निघालो आणि गावी येता येता मध्ये मध्ये अकोटपर्यंत आलो, अंजनगावपर्यंत आलो, एक एक बातमी यायची की नाही नाही तिथे गोळीबार झालेला आहे पण दादा हावरे गेलेले नाही आहेत. मग बातमी आली की नाही दादा हावरे नाही गेले, दादा हावरेंच्या शेजारी एक विठ्ठलराव दुतोंडे होते त्यांना गोळी लागली. मग पत्रोटलावर कळलं की दादा हावरेंना गोळी लागली नाही, त्यांची भगवी टोपी होती त्या भगवी टोपीच्या निशाणाने गोळी मारण्यात आली पण ती विठ्ठलराव दुतोंडेंना लागली आणि विठ्ठलराव दुतोंडे त्यात शहीद झाले. आणि आम्ही गेल्यानंतर दादांची भेट झाली, धीरात धीर आला. म्हणजे तेव्हाही असं जाणवलं, असं वाटलं होतं की एक दार बंद झालं आणि अनुभव असा आला की एक दार जेव्हा बंद होते तेव्हा दुसरं दार आणखी उघडते. याचा प्रत्यय मला तेव्हा आला.
आणि थोडेच दिवस गेले, थोडेच दिवसानंतर मग 1975 जून मध्ये 25 जूनला इमर्जन्सी डिक्लेअर झाली. माझं तेव्हा BSc झालेलं होतं, रिझल्ट लागला होता आणि मला इंजिनिअरिंगला जायचं होतं. इंजिनिअरिंगला जायचं पण इमर्जन्सी लागल्याबरोबर दादांना अटक झाली. आता ही इमर्जन्सी किती दिवस चालणार, कुठे यांना ठेवणार, हे गेले तर परिवाराचं काय होणार, अशा लाखो हजारो परिवाराचं काय झालं असेल याची आपण कल्पना केलेली बरी. आजची पिढी ही आता इमर्जन्सी नंतर जवळपास 40 वर्ष झालेली आहे. इमर्जन्सीची कल्पना नसलेली आजची तरुण पिढी आहे, यांना आपण मित्र कल्पना दिली पाहिजे असं माझं मत आहे. 1975 आणीबाणी लागली, दादांना अटक झाली आणि तेव्हा पुन्हा दुसरा डोंगर कोसळला आणि तेव्हा असं वाटलं की आता सगळं संपलं. आता आपण गावी जायचं. गावच्या स्वरूपसिंह शाळेमध्ये मी शिक्षकाची नोकरी सुरू केली, शेतात जाणं सुरू केलं. शेत, शाळा आणि घर असा प्रवास सुरू झाला आणि पुढची दारं सगळी बंद झाली. तितक्यात दादा नागपूरच्या जेलमध्ये होते आणि त्यांनी एका आपल्या सहकाऱ्यासोबत एक विषय काढला की अरे माझ्या मुलाला इंजिनिअरिंगला ॲडमिशन घ्यायची आहे. आणि त्याने तो विषय त्याच्या मनात ठेवला. त्याचा भाऊ एका इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये होता, त्याने तो सांगितलं आणि काही दिवसानंतर दादा पॅरोलवर 15 दिवसाच्या सुट्टीवर घरी आले होते. तेवढ्यात एक पत्र घरी आलं आणि त्या पत्रामध्ये अस्पष्ट भाषेत काहीतरी लिहिलेलं होतं की मुलाखतीसाठी या. म्हणजे तेव्हा त्या काळी तो स्पॉट ॲडमिशनचा असा एक प्रकार होता की ज्यांनी अर्ज तर केलेले आहेत पण त्यांचा रेग्युलर ॲडमिशनमध्ये नंबर लागलेला नाही आहे, पण काही जागा शिल्लक आहेत, ॲडमिशन प्रोसेस संपलेली आहे, त्यांना स्पॉट ॲडमिशन असा तो प्रकार होता. दादा मला म्हणाले की तुझ्या कोण्या मित्राचं पत्र आलं आहे. मी पाहिलं तर म्हटलं माझ्या मित्राचं नाही, तुमच्या मित्राचं असेल. ते म्हणाले असू द्या, कोणाच्याही मित्राचं, आपण जाऊन तपो काय आहे ते प्रकार जरा बघू तर खरं. आणि आम्ही दोघेही निघालो. दोघे निघालो तेव्हा नागपूरला टिळक पुतळ्याजवळ जनसंघाचं कार्यालय होतं. त्या कार्यालयात पहिले गेलो, रात्री मुक्काम करावा या हिशोबाने. तर ते कार्यालय इमर्जन्सी चालू होती, कार्यालय बंद करण्यात आलं होतं, तिथलं साहित्य काढून टाकण्यात आलं होतं आणि तिथे कोणी राहत नव्हतं. पण दादाला माहिती होतं की चावी ही दाराच्या वर त्या फटीमध्ये असते. दादांनी ती चावी काढली, ते दार उघडलं आणि रात्रभर आम्ही खाली त्याच्यात झोपलो. दुसऱ्या दिवशी टिळक पुतळ्यापासून LIT कॉलेज जवळपास 3.5-4 किलोमीटर आहे. दादा मला पायी घेऊन गेले. दादांना सवय होती पायी चालायची, शेतात ते 3-4 वेळा चक्कर मारायचे आणि इकडं अमरावती ते आले तर पायीच फिरायचे मला वाटते. तर ते त्यांनी कधी रिक्षा टॅक्सी बिक्सी असा काही प्रकार त्यांनी कधी केला नाही. आणि त्या कॉलेजमध्ये गेल्यानंतर दादांची निष्ठा बघा. दादांनी इमर्जन्सी चालू आहे, 15 दिवसाच्या पॅरोलच्या सुट्टीवर आलेले आहेत, भगवी टोपी त्यांनी काढली नाही. भगवी टोपी सहित माझ्यासोबत कॉलेजमध्ये आले. कॉलेजमध्ये लोक पाहत होते इमर्जन्सी चालू आहे, भगवी टोपी घातलेला माणूस कोणीतरी आहे, वेळ आहे की काय आहे. ते एका प्राध्यापक वैद्य नावाच्या माणसाने आम्हाला बोलवलं, त्याच्या कॅबिनमध्ये नेलं, त्याने विचारपूस केली. तो संघाचा स्वयंसेवक होता, त्याने ओळखलं की हे काहीतरी कामासाठी आलेले आहेत. आणि ते म्हणाले की असं तुम्ही करू नका, मला सांगा काय काम आहे तुमचं. त्यांनी ती चिठ्ठी वाचली, त्यांनी ओळखली कोणाची चिठ्ठी आहे. आम्हाला त्यांच्याकडे घेऊन गेले आणि तिथे माझे मित्र ॲडमिशन झाले. आणि माझे ॲडमिशन इमर्जन्सीमध्ये जेलमधून झाले. पुन्हा असं वाटलं की दुसरं दार बंद झालं होतं, पण एक दार बंद झालं की दुसरं दार उघडते आणि त्याचा प्रत्यय पुन्हा मला एकदा आला. मित्र, एक अनुभव आपल्याला आपल्याशी शेअर करू इच्छितो की आपली पिढ्या जरी बदलल्या तरी काही मानसिकता कशी कॉमन असते आणि काही कशी बदलते. तर मी जेव्हा पहिल्यांदा पथरोडवरून कॉलेजमध्ये गेलो अकोल्याला शिकायला, तर तेव्हा कॉलेज शाळेमध्ये असताना हाफ पॅन्ट घालला नव्हतं. कॉलेजमध्ये गेले की फुल पॅन्ट घालायची, माझ्याकडे फुल पॅन्ट नाही. आणि मग मला दादांनी पैजामा दिला, शर्ट दिला आणि म्हणाले जा कॉलेजमध्ये. मी पैजामा आणि शर्ट कॉलेजमध्ये जात होतो आणि सगळी मुलं फुल पॅन्टमध्ये असायची.
मला शरम वाटायची. दादा एकदा अमरावती अकोल्याला आले, दादांना मी म्हटलं की दादा माझ्या वर्गात 60 मुलं आहेत, त्यातले 59 मुलं फुल पॅन्ट घालतात आणि एक मुलगा पैजामा घालतो. त्यांच्या लक्षात आलं, ते म्हणाले काय झालं मग पैजामा घातला तर काय बिघडते, आम्ही तर धोत्रावर जात होतो कॉलेजमध्ये. मी म्हटलं बिघडत नाही पण ना मला फुल पॅन्ट पाहिजे. तेव्हा मी त्यांच्याशी आग्रह करून भांडून फुल पॅन्ट घेतलं. आणि मित्र माझा मुलगा जेव्हा इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये गेला तेव्हा एक दिवशी तो मला सांगायला आला, म्हणजे मी उदाहरण असं देतोय की पिढ्या बदलतात पण मानसिकता पिढ्यानु पिढ्याची कशी कॉमन असते. तेव्हा मोबाईल नुकताच निघाला होता आणि मुलं मोबाईल कॉलेजमध्ये घेऊन जायला लागली होती, तर मोबाईलने मुलं बिघडतात, अभ्यासात त्यांचं लक्ष लागणार नाही, विचलित होईल, असा एक समज त्यावेळेला असायचा. आणि तेव्हा मी मुलाला मोबाईल काही घेऊन दिलेला नाही. तर एक दिवशी मला सांगत आलं की बाबा म्हणे माझ्या वर्गात 64 विद्यार्थी आहेत आणि 63 मुलांकडे मोबाईल आहे, मी एकटाच आहे की ज्याच्याकडे मोबाईल नाही आहे. मी त्याला मोबाईल दुसऱ्या दिवशी घेऊन दिला. मला तेव्हा माझ्या परिस्थितीची जाणीव झाली की म्हटलं हे कशी परिस्थिती असते, दिवस बदलतात पण मानसिकता तशीच असते. आताही कदाचित पुढच्या पिढीत जेव्हा हा विषय येईल तेव्हा इन्स्ट्रुमेंट बदललेलं असेल, मानसिकता तशीच असेल, आणखी काहीतरी येईल, आयपॅड येईल, गेम येईल, आणखी काहीतरी येईल. तसा दादांचा जो सहवास राहिलेला आहे, दादांचा जो संस्कार आमच्यावर राहिलेला आहे, हा कायम कामात ठेवणारा संस्कार राहिलेला आहे. दादा मला जिथे जिथे घेऊन गेले तिथे तिथे त्यांनी माणसांची जोडणी करून दिली. आणि मित्र माझ्या आयुष्यात सगळ्यात चांगला दिवस केव्हा आला असं जर मला विचारलं तुम्ही, तर मी सांगेल ज्या दिवशी पहिल्यांदा मी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शाखेत जायला लागलो त्या दिवशी माझ्या आयुष्यात एक सगळ्यात चांगला दिवस आला. 9व्या वर्गात मी असेल, 9व्या वर्गापासून मी गेलो तर पहिल्यांदा मुख्य शिक्षकच झालो, कारण नवीनच शाखा कोणीच नव्हतं तिथे. आणि त्या शाखेचं 2 वर्ष मी मुख्य शिक्षक होतो, नंतर बऱ्याच जबाबदाऱ्या आयुष्यभर घेतलेल्या आहेत, पण तो दिवस मी कधी विसरू शकत नाही. दादा जेव्हा जिथे जिथे आम्ही गेलो तिथे तिथे दादांनी माणसांशी जोडणी करून दिली. मग अकोल्याला गेलो तर देशमुख अँड देशमुख कंपनीच्या देशमुखांशी पहिले भेट करून दिली. नायकवाडे नावाचे प्रिन्सिपल होते, बी जी जोशी नावाचे होते आणि एम जी जोशी आमच्या कॉलेजचे प्रिन्सिपल तर दादांचे मित्रच होते, या सगळ्यांशी जोडणी करून दिली. मग मी नागपूरला गेलो तर त्यांनी गडकरी साहेबांची आणि तिथले आता मला सगळ्यांची नावं आठवत नाहीत पण अनेकांची त्यांनी जोडणी करून दिली. मुंबईला मी गेल्यानंतर उत्तमराव पाटील, वसंतराव भागवत, वसंतराव पटवर्धन या तिघांशी माझी जोडणी करून दिली. आणि जिथे जिथे गेलो हा धागा जो आहे हा कायम राहिलेला आहे आणि दादांचा सहवास कायम राहिलेला आहे. एक दादांच्या संस्काराचं उदाहरण आपल्याला सांगू इच्छितो की दादा चालतं बोलतं विद्यापीठ कसे होते. म्हणजे दादांनी कधी बसवलं की आता बस तुला मी पाठ क्रमांक 1 शिकवतो कसं वागायचं, असं कधी बसवून वगैरे काही दादांनी कधी शिकवलं नाही. त्यांचं शिकवणं जे असायचं ते चालतं बोलतं, त्यांच्या वागण्यातून त्यांच्या बोलण्यातून असं शिकवणं असायचं. एकदा मला आठवते आमच्या घराची भिंत पडलेली होती, मातीच्या भिंती असलेलं घर होतं, कौलाचं छप्पर होतं आणि भिंत पावसाळ्यात कोसळली, घर उघड्यावर उघडं झालं. आणि त्याचवेळी मी लहान होतो, त्याचवेळी मला आठवते की दादांनी एक शाळा काढली होती जयसिंग विद्यालय नावाची आणि त्या शाळेतही दादांनी आपल्या जातीतले, आपल्या नात्यातले, आपल्या गोत्यातले, परिवारातले असे माणसं घेऊन तो ट्रस्ट काही काढला नाही. 18 पगड जातीचे माणसं घेऊन त्यांनी ट्रस्ट काढला. त्यातला एक धनगर, एक चांभार, एक कुंभार, एक लोहार, एक मातंग समाजाचा, अशी माणसं घेऊन त्यांनी सगळ्या गावाचा तो ट्रस्ट तयार केला. आणि त्या शाळेची काँक्रीटची इमारत बांधण्याचं काम चालू होतं. दादा रोज त्या कामावर असायचे आणि मी ते बघायचो. मला वाटलं की अरे दादा रोज त्या शाळेच्या बांधकामावर जातात, काँक्रीटचं बांधकाम चालू आहे आणि घराची भिंत पडली याच्याकडे यांचं लक्ष नाही.
तर हा काय प्रकार आहे? मी लहान होतो मला काही कळे ना, पण दादांनी एकही वीट शाळेच्या इमारतीची खरी कधी आणलेली नाही. आणि एक वर्ष झाल्यानंतर आमच्या घराची मातीची भिंत पुन्हा मातीचीच बनली आणि ते घराची भिंत उभी झाली, तेव्हा घर स्थावर झालं. दादांनी हा नकळत सामाजिकतेचा संस्कार आमच्या मनावर केलेला होता की सार्वजनिक ठिकाणचा पैसा जो असतो तो सार्वजनिक ठिकाणासाठीच वापरायचा असतो, त्याचा व्यक्तिगत उपयोग कधी करायचा नसतो. आणि मित्र, जेव्हा मी पहिल्यांदा शिर्डी संस्थानची जबाबदारी घेतली, पहिल्या दिवशी मी पत्रकार परिषदेमध्ये एक वाक्य उच्चारलं की या ठिकाणच्या एकाही पैशाचा अपहार मी होऊ देणार नाही, आणि ते वाक्य प्रेसमध्ये गेलं. मला 4 दिवसानंतर अण्णा हजारेंचं पत्र आलं की अरे म्हणे असं वाक्य उच्चारणारा मंदिराच्या कोणत्याही प्रतिष्ठानचा पहिलाच अध्यक्ष मी पाहतोय, मला याचा आनंद झाला आणि मी तुमचं मनापासून अभिनंदन करतो. मित्र, सार्वजनिक जीवनात स्वच्छतेने राहणे ही किती अनोखी आणि अवघड गोष्ट झालेली आहे हे चित्र आपल्याला दिसते. ज्याची त्याची नजर फक्त पैशावरच आहे अशी परिस्थिती का उद्भवलेली आहे? आणि माझा स्वतःचा अनुभव म्हणून आपल्याला मी सांगू इच्छितो की माझी नियुक्ती का झाली मला माहिती नाही, का मी शिर्डीचा अध्यक्ष झालो मला माहिती नाही. मी 3 वर्षापूर्वी शिर्डीला गेलो होतो, परिवारासह मी गेलो होतो बाबांचं दर्शन घेण्यासाठी. त्याच्या आधी अनेक वेळा गेलो होतो, पण हा 3 वर्षाच्या आधीचा एक अनोखा अनुभव होता. आम्ही गेलो, रेग्युलर रांगेत दर्शनासाठी लागलो आणि बाबांच्या समाधीस्थानापर्यंत जाईपर्यंत तिथे व्यवस्थित होतं, पण तिथे गेल्यानंतर लोटालोटी धक्काबुक्की जी काय सुरू झाली आणि मी तिथून मंदिराच्या बाहेर फेकल्या गेलो. माझं दर्शन काही झालं नाही, आम्ही बाहेर आलो आणि बाहेर आल्यानंतर मी वैतागलो. मी म्हटलं मिसेसला की मी आता याच्यानंतर शिर्डीला कधीही येणार नाही. आणि मित्र, माझा चमत्कारावर विश्वास नाही, सायन्सचा विद्यार्थी मी आहे, पण मी जेव्हा पाहतो की बाबांनी मला 3 वर्षानंतर पुन्हा बोलवलं आणि असं बोलवलं की आता कुठे जातो मी पाहतो, हा चमत्कार नाही तर काय, मला कळत नाही म्हणजे काय म्हणावं याला. आता बाबांची काय योजना आहे मला माहिती नाही. मला सगळे असं सांगतात की बाबा करून घेतात. आता मी ऐकतो बाबा करून घेतात, आपल्याला काही करावं लागत नाही. तर म्हणजे ज्या दिवशी मी चार्ज घ्यायला शिर्डीला जात होतो त्याच्या आधी तिथे बरेचसे आंदोलन झालेले होते. हा ट्रस्ट हा खूप गाजलेला आहे आणि त्याचा गाजावाजाही खूप आहे. आणि मी जेव्हा चार्ज घ्यायला जातो, मुख्यमंत्र्यांना मी आदल्या दिवशी भेटून त्यांचा शुभेच्छा घेऊन निघालो होतो की मी जातोय चार्ज घ्यायला, ते म्हणाले जा बिंदास जा, चार्ज घ्या आणि कामाला सुरुवात करा. तर तिथे बंद आंदोलन, रस्ता रोको सगळं झालेलं होतं आणि मी शिर्डीच्या रस्त्यावर होतो. मला पत्रकारांचे काही फोन आले, ते म्हणाले तुम्ही येणार आहात का? तर म्हटलं हो येणार आहे. तर तुम्ही नाही आला तर बरं होईल, कारण इकडे जाळपोळ, रस्ता रोको, बंद आंदोलन वगैरे असं सगळं सुरू आहे आणि तुम्ही आले तर तुमचाही रस्ता रोकणार आहे, मग तुम्ही कशाला येता? मी म्हटलं मी कोणतंही काम हाती घेतलं की अर्धवट कधीच सोडत नसतो, जे काम असेल ते पूर्ण करतो, त्याचं काय होईल ते हो असा माझा स्वभाव आहे. आणि मी म्हटलं मी येणार आहे, मी ज्या कामासाठी निघालो ते पूर्ण करेन आणि पूर्ण करेन. तिथे मी थांबलो आणि माझ्या तोंडून वाक्य असं निघालं की बाबांची इच्छा असेल तर मी चार्ज घेईन, बाबांची इच्छा नसेल तर मी चार्ज घेणार नाही, मी परत येईन. आणि मी गेलो शिर्डीत, तिथे सगळं सामसूम होतं, रस्ते सगळे मोकळे होते, दुकानं सगळे उघडे होते. मंदिरात गेलो, दर्शन घेतलं आणि चार्ज घेतलं. मित्र, मला पुन्हा अनुभव आला की बाबा सगळं करतात हे वाक्य ज्यांनी कोणी विचारलं होतं त्यावर खरंच विश्वास ठेवण्यासारखं आहे की नाही, तर विश्वास ठेवण्यासारखं आहे. बाबा सगळं करतात आणि करून घेतात. आता माणसाचा एक इगो खूप मोठा असतो, आपल्याला असं वाटत असतं की आपणच सगळं करत असतो, हे मी केलं असा तो मीपणाचा इगो जो असतो
तो आपल्याला शांत बसू देत नाही आणि तो आपल्याला कायम असा टोचण्यात येत असतो की हा हे मी केलेलं आहे. मला एकाने प्रश्न विचारला की तुम्ही सायन्सचे विद्यार्थी आहात आणि तुम्ही इथे अध्यात्मात येऊन काय करणार, स्पिरिच्युअलिटीशी तुमचा काय संबंध, म्हणजे तुम्हाला कशाला हे काम आणि तुम्ही काय करणार इथे. मी म्हटलं पहिलं काम मी असं करीन की ज्या दिवशी जे जी घटना माझ्यासोबत घडली धक्काबुक्कीची दर्शन न होऊ देण्याची, ती साई भक्तांच्या कुठल्याही बाबतीत घडणार नाही. साई भक्ताला भक्तीचा आणि श्रद्धेचा आणि सेवेचा अनुभव मिळेल असं काम मी करीन. आणि म्हणून पहिलं काम मी तिथे जे कोणतं केलं असेल त्याचा आता लागू होईल ते 2 महिन्यानंतर, की टाइम दर्शन. म्हणजे ही इलेक्ट्रॉनिक टाइम दर्शनची पद्धती आहे की 100 त्याचे बूथ्स वेगवेगळ्या इनलेट्सवर उपलब्ध असतील, रेल्वे स्टेशन, बस स्टँड, जिथे कुठे एंट्री पॉईंट्स आहेत शिर्डीमध्ये येण्याचे, त्या ठिकाणी त्या येणाऱ्या भक्ताचा फोटो काढला जाईल, त्याचा बायोमेट्रिक होईल आणि त्याला एक QR कोडचा पास देण्यात येईल. त्याच्यावर त्याच्या दर्शनाचा टाईम असेल. तुम्हाला दुपारी 3:30 टाईम असेल तर तुम्ही दिवसभर कुठेही जा, इकडे तिकडे फिरा, 3:30 जा, रांगेत लागण्याची गरज नाही आणि दर्शन घ्या. हा टाईम दर्शनचा आणि हा टेस्टेड प्रयोग आहे. हा काही नवीन प्रयोग आहे अशातला भाग नाही आहे. हा टाईम टेस्टेड प्रयोग आहे, अनेक ठिकाणी हा चालू आहे आणि त्याचा मी निर्णय त्या ठिकाणी घेतला. मित्र, मी तिथे गेल्यानंतर पहिल्याच दिवशी हॉस्पिटल्स बघितले. आपल्याला साई मंदिर म्हणजे काय कल्पना नसते की साई मंदिर असेल, साईबाबांच्या दर्शनाला जातात, दर्शन झालं की आपण घरी येतो. पण तुम्हाला आश्चर्य वाटेल, साईबाबांचं काम हे साई लीला ह्या प्रसिद्ध आहेत. साईंचे चमत्कार साईबाबांचे हे सगळ्यांना माहिती आहेत, पण साई सेवा ही अनेकांना माहिती नाही. हे दुसरं अंग बाबांचं आहे आणि मी जेव्हा ते अनुभवलं, मी जेव्हा ते पाहिलं, मला तेव्हा असं वाटलं की साई सेवा हेच प्रमुख अंग आहे आणि साई लीला हा त्याला आधार आहे. साई लीला सुद्धा साई सेवेसाठीच आहेत. मित्र, 2 हॉस्पिटल आहेत, एक जनरल हॉस्पिटल आहे 325 बेडचं आणि एक सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल आहे 225 बेडचं. 550 बेडचे हे 2 हॉस्पिटल्स आहेत. म्हणजे तिथे हार्टचे एंजिओग्राफी, एंजिओप्लास्टी, बायपास सगळे ऑपरेशन्स होतात, न्यूरोलॉजीचे सगळे ऑपरेशन्स होतात, नेफ्रॉलॉजी, युरोलॉजी, ऑर्थोपेडिक्स, मणक्याचे आजार, मणक्याचं ऑपरेशन्स सगळे आजार होतात, दुरुस्त होतात, सगळे ऑपरेशन्स होतात. 200 डॉक्टरांची टीम तिथे तैनात आहे. 1200 कर्मचारी तिथल्या हॉस्पिटलमध्ये काम करतात. आणि याला खर्च किती आहे, तर ज्याच्याकडे ऑरेंज आणि येलो कार्ड असेल रेशन कार्ड, त्याला 0 रुपये या ऑपरेशन्सचा खर्च आहे. त्याला एकही पैसा लागत नाही. मी जेव्हा फिरलो तेव्हा मला बरेचसे विदर्भातले, मराठवाड्यातले पेशंट्स त्या ठिकाणी दिसले. मित्र, आपल्या ठिकाणाहून कोणी असेल तर आपण पाठवा, मला फक्त एक SMS करा. त्या पेशंटची सगळी काळजी करण्याची तिथपासूनची जबाबदारी माझी असेल आणि त्याला धडधाकट करून घरी पाठवण्यात येईल. असे 2 हॉस्पिटल्स आहेत. तिथे लागणारं ब्लड तिथेच जमा होतं. भक्तांकडून ब्लड डोनेशन कॅम्प्स रेग्युलर चालू असतात. 300 बॉटल कॅपॅसिटी असलेली एक ब्लड बँक तिथे आहे. म्हणजे त्यांना सांगावं लागतं की आता आम्हाला ब्लड नको, आता ब्लड कॅम्प बंद करा, आमची कॅपॅसिटी संपली. मी असा विचार केला की आपल्या महाराष्ट्रातल्या आणि देशभरातल्या सगळ्या ब्लड बँकांना आव्हान करावं आणि इथे या, भक्ता तुम्हाला ब्लड डोनेशन करायला तयार आहे, सगळ्यांना मी बोलवणार आहे, ब्लड डोनेशन कॅम्प रोज सुरू ठेवा आणि रोज ब्लडचा सप्लाय तिथे सगळ्या ब्लड बँकांना मिळू शकेल अशी तिथली परिस्थिती आहे. तिथे स्वतःची पॅथॉलॉजी लॅब आहे, स्वतःचं मेडिकल स्टोअरसुद्धा आहे, औषधं दिली जातात, पेशंटला जेवण दिलं जातं, काही आणायची गरज नाही, 0 एक्सपेन्समध्ये तो पेशंट दुरुस्त होऊ शकतो. स्वतःच्या हर्स आहेत, स्वतःच्या ॲम्ब्युलन्स आहेत, फिरते दवाखाने आहेत. इतकं हे सेवाकार्याचं जाळं विस्तृत असं आहे. मंदिराचा आवाका किती आहे, तर 6,500 एम्प्लॉईज मंदिराचे आहेत. शाळा आणि कॉलेजेस चालतात, शाळा, ज्युनियर कॉलेज आणि ITI. 6,500 विद्यार्थी संख्या या सगळ्या कॉलेजेसची आहे. मित्र, ITI तर इतकं ना वाखाणण्यासारखं आहे की तिथे 11 ट्रेड आहेत आणि 11 ट्रेड दरवर्षी फुल असतात.
साडेचारशे विद्यार्थी संख्या आहे. दोन वर्षाचा हा कोर्स आहे आणि सगळ्या ॲडमिशन्स ऑनलाईन होतात. एकही ॲडमिशन ऑफलाईन होत नाही. कोणाच्याही शिफारसीने ॲडमिशन होत नाही. सगळ्या गुणवत्तेच्या आधारावर ॲडमिशन होतात. आणि दुसरं वैशिष्ट्य काय आहे, मी भारतातली पहिली ITI अशी बघितली की जिथे ऑनलाईन सगळे ॲडमिशन होतात. आणि दुसरी गोष्ट बघितली की बाबांचे जे भक्त आहेत, ज्यांच्या इंडस्ट्रीज आहेत, ते इंडस्ट्रीजचे भक्त प्लेसमेंटसाठी येतात. आणि 90% प्लेसमेंटचा रिझल्ट या ITI मध्ये आहे. मित्र इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये सुद्धा इतकं प्लेसमेंट होत नाही, इतकं या ITI मध्ये प्लेसमेंट होतं. अत्यंत सुबक सुंदर अशा ह्या ITI आहेत. शिक्षणाचं जाळं आहे. मी तिथलं किचन बघायला गेलो, पोळ्यांची मशीन महाराज, पोळ्या ऑटोमॅटिक बनतात तिथे. तवा, शेकली, चूल वगैरे असा काही प्रकार नाही. तिथे चक्की आहे, चक्कीत गहू टाकायचे, त्याचं पीठ होते, मग ते पीठ मळणी यंत्रात टाकायचं, त्याचा आटा बनतो, मग ते पोळी यंत्रात टाकायचं, त्याची लळी बनते, त्याचे तुकडे बनतात, त्याची पोळी बनते, मग ते भाजण्यासाठी बेल्टवर जाते आणि बेल्टवरून भाजून फक्त पोळ्या जमा करायच्या. 2000 पोळ्या दर तासाला तिथे बनतात. आणि आता नवीन मशीन आम्ही टाकणार आहे जिथे गरज खूप असल्यामुळे 40,000 पोळ्या एका तासाला बनतील अशी मशीन आम्ही तिथे घेतोय. ही हॉस्पिटल्स जी आहेत, हे 1000 बेडचे हॉस्पिटल्स करण्याचा आमचा प्रयत्न आहे. आणि त्या ठिकाणी डॉक्टर्स इतक्या लांब जात नाहीत आणि म्हणून मेडिकल कॉलेज, एक नर्सिंग कॉलेज आणि सिनियर कॉलेज असे 3 कॉलेजसुद्धा तिथे काढण्याचा संकल्प आम्ही केलेला आहे. मित्र 50,000 भक्त रोज त्या ठिकाणी प्रसादाचा लाभ घेतात. एवढं मोठं किचन आहे, म्हणजे सकाळी 2 किचन सुरू होते आणि रात्री 11 किचन बंद होते. तोपर्यंत किचन अविरत चालू असते, भोजनाचा आस्वाद सगळे घेत असतात. मोफत भोजन अशी एक योजना आहे. म्हणजे साई भक्तांना एक अपील करण्यात आलं की तुमच्या वाढदिवस असतात, वाढदिवसाला तुम्ही अन्नदान करा. अन्नदान करण्यासाठी एका दिवसाचं अन्नदान 40,000 लोकांना जर करायचं असेल, 50,000 लोकांना करायचं असेल, तर 4 लाख रुपयाचा खर्च आहे. अनेक भक्त असे झाले की मी 1 भोजन देतो, कोणी 2 भोजन दिलं, आणि असे 365 दिवसांपैकी 200 आता बुक झालेले आहेत. 200 भक्तांना मोफत भोजनाचा लाभ मिळतो आणि या वर्षभरात ते 365 करण्याचा आमचा संकल्प आहे. एक आम्ही ॲम्ब्युलन्स प्रकल्प, साई ॲम्ब्युलन्स असा प्रकल्प सुरू करण्याचा संकल्प केलेला आहे की महाराष्ट्रभर दुर्गम भागात, ग्रामीण भागात 500 ॲम्ब्युलन्स महाराष्ट्रभर साई ॲम्ब्युलन्स या नावाने फिरल्या पाहिजेत. म्हणजे जवळपास प्रत्येक तालुक्याला 3 ॲम्ब्युलन्स येतील. अमरावती जिल्हा जर बघितला, 14 आहेत, 14-42 अशा ॲम्ब्युलन्स अमरावती जिल्ह्यामध्ये साई ॲम्ब्युलन्स ह्या फिरतील. आणि ह्या सगळ्या ॲम्ब्युलन्स ज्या आहेत ह्या साई ॲपने जोडलेल्या असतील. त्या ॲपवर जसं आपण उबर टॅक्सीचा ॲप दाबला की आपल्या आजूबाजूला किती टॅक्सीज आहेत असं दिसतं, तसं त्या साई ॲपमध्ये आपल्याला दिसेल की आपल्या आजूबाजूला किती ॲम्ब्युलन्स आहेत आणि कोणती जवळ आहे, ती त्याला बोलावता येईल. आणि ॲम्ब्युलन्स शिवाय म्हणजे दवाखान्यात पोहोचू शकला नाही असा महाराष्ट्रभरात एकही माणूस राहता कामा नये या संकल्पासाठी हा साई ॲम्ब्युलन्सचा प्रकल्प आपण घेतलेला आहे. आणि त्यासाठी मित्र ह्या साई ॲम्ब्युलन्स NGOsना देण्यात येणार आहेत. NGOsने 25% भार उचलायचा आणि साई मंदिराने 75% भार उचलायचा. ती NGOच्या नावाने ॲम्ब्युलन्स असेल. पुढचा ऑपरेशन मेंटेनन्स सगळा भाग जो आहे तो NGOचा असेल, पण 75% भाग जो आहे हा साई भक्तांचा असेल. आणि त्यासाठी साई भक्तांनाही आम्ही अपील असं केलं आहे की आपल्या आईवडिलांच्या स्मृतिप्रित्यर्थ 1 ॲम्ब्युलन्स द्या, 2 ॲम्ब्युलन्स द्या. त्या ॲम्ब्युलन्सवर साई ॲम्ब्युलन्स असं असेल आणि अमुक अमुक व्यक्तीच्या स्मृतिप्रित्यर्थ त्यांचंही नाव त्या ठिकाणी असेल. आपण तालुका, जिल्हा त्याचा निवडू शकता आणि ऑपरेटर जी कोणी NGO असेल त्यांचंही नाव त्या ठिकाणी असेल. आणि असा हा प्रकल्प साई ॲम्ब्युलन्सचा 500 ॲम्ब्युलन्सचा महाराष्ट्रभर असेल.
मित्रों माझ्या विदर्भ दौऱ्याचं मी जे सुरुवात केली ती काल शेगाववरून केली. शेगावला काल दिवसभर मी होतो आणि शेगावला येण्याचं माझे दोनच उद्देश होते. एक म्हणजे गजानन महाराजांना साई महाराज मोठा भाऊ मानायचे. गजानन महाराजांनी समाधी घेतली 1910 मध्ये. 2010 मध्ये त्याला 100 वर्ष पूर्ण झाले. आणि साईनाथांनी समाधी घेतली 1918 मध्ये. त्याला 2018 मध्ये आता 100 वर्ष पूर्ण होतील. तर या गजानन महाराज संस्थांकडून काय काय शिकण्यासारखं आहे हे बघावं, गजानन महाराजांचं दर्शन घ्यावं, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्यांचा नावलौकिक महाराष्ट्रभर आहे, टेम्पल मॅनेजमेंट या विषयाशी संबंधित असा नावलौकिक आहे, त्या श्री शिवशंकर भाऊ पाटलांचे आशीर्वाद घ्यावे. या दोन कामासाठी मी तिथे गेलो होतो. मित्र, सगळं मंदिर व्यवस्थापन, किचन, दर्शन, स्टोरेज, इंजिनिअरिंग कॉलेज, गोडाऊन्स, मंदिरांचं निर्माण, हे सगळं मी बघितलं आणि शिवशंकर भाऊंची 2.5 तास चर्चा केली. शिवशंकर भाऊंनी मला 2 सार सांगितले. ते म्हणाले की पहिले तुम्ही तुम्हाला स्वतःला सांभाळा, बाकी सगळं जग दुरुस्त होईल काय होईल, पण तुम्ही पहिले स्वतःला सांभाळा. दुसरी गोष्ट त्यांनी अशी सांगितली की ते म्हणाले तुम्ही जगाचं कोणाचं किती भलं करा, तुम्हाला कोणी चांगलं म्हणणार नाही. एक तुम्ही चूक केली की तुम्हाला नाव ठेवायला 100 जण उभे होतील. लोक तुमच्या फक्त एका चुकीची वाट पाहत आहेत. ह्या 2 महत्त्वाच्या गोष्टी मला शिवशंकर भाऊंनी सांगितल्या. अनेक विषयावर त्यांच्याशी चर्चा झाली, पण टेम्पल व्यवस्थापन, टेम्पल मॅनेजमेंट, मला वाटत नाही हा विषय कुठल्या मॅनेजमेंट इन्स्टिट्यूटमध्ये आहे, पण हा खूप खूप महत्त्वाचा विषय आहे. आणि टेम्पल मॅनेजमेंट हा विषय हा मॅनेजमेंट कॉलेजमध्ये असला पाहिजे असं मला स्वतःला वाटतं. तर म्हणजे टेम्पल व्यवस्थापन हे रिलिजियस इंडस्ट्री, महाराज मला माफ करा मी त्याला इंडस्ट्री म्हणतो, रिलिजियस इंडस्ट्री माझ्या मते ही सगळ्या इंडस्ट्रीजपेक्षा मोठी इंडस्ट्री आहे. बिना भांडवलाची इंडस्ट्री, याला काही भांडवल लागत नाही, पण सगळ्यात मोठी इंडस्ट्री आहे. इंडस्ट्री म्हणजे सगळ्यात मोठी गुंतवणूक, सगळ्यात मोठा निधी, लोक स्वतःहून देतात असा निधी त्या ठिकाणी आहे. आणि देव म्हणाल देव आहे का नाही, देव दिसतो का नाही, देव दिसतो तर कसा दिसतो, कधी दिसतो, कोणाला दिसतो, कसा पाहता येईल, हे जरी चर्चेचे आणि वादाचे विषय असले तरी देव पाहिजे ही मान्यता सगळ्यांच्या ठाई आहे. देवाची लोकांना गरज आहे, देव ही लोकांची गरज आहे. म्हणजे ज्यांचा विश्वास नाही त्यांची सुद्धा देव हा गरज आहे. म्हणजे शेवटी जाताना तो देवाचं नाव घेऊनच जातो, आयुष्यभर जरी त्याने विश्वास नाही ठेवला तरी. आणि म्हणून टेम्पल मॅनेजमेंट हा महत्त्वाचा विषय आहे. आणि मला असं वाटतंय की कुठल्याही इन्स्टिट्यूटमध्ये टेम्पल मॅनेजमेंट हा विषय जर कोणालाही भारतभर शिकायचा असेल तर त्याला शेगावला गेल्याशिवाय त्याचा अभ्यास पूर्ण होऊ शकणार नाही असं टेम्पल व्यवस्थापन दिले आहे. मी महाराज एक कन्सल्टंट नेमला आणि त्याला सांगितलं की महाराष्ट्रभरातल्या सगळ्या मोठमोठ्या मंदिरांमध्ये जाऊन ये आणि त्या ठिकाणी बघून ये काय शिकण्यासारखं आहे कोणाकडून, आणि काय त्यांच्या वैशिष्ट्य आहेत, काय कोणाचं नंबर 1, कोणाचं नंबर 2, काय तिथे बघण्यासारखं आहे. त्याने 2 महिने 1.5 महिने सगळा अभ्यास केला आणि त्याने अहवाल असा दिला आहे की सर म्हणजे शिर्डीचं टेम्पल महाराष्ट्रात सगळ्यात मोठं आहे, पण व्यवस्था आणि शिस्त आणि वागणूक आणि भक्ती भावाचं वातावरण जे आहे ते जितकं शेगावमध्ये आहे तितकं कोणत्याही मंदिरात मला पाहायला मिळालं नाही. तिथली शांतता, स्वच्छता, प्रामाणिकपणाचा व्यवहार हा जो मला तिथे पाहायला मिळाला तो कुठेही पाहायला मिळाला नाही. म्हटलं मला हे सगळं इथे आणायचं आहे. मी शिवशंकर भाऊ पाटलांनाही आग्रह केला की मला हे आणायचं आहे.
ते म्हणाले शक्य नाही. म्हटलं काय शक्य नाही? ते म्हणाले तुम्ही 3 वर्ष जाय. मी इथे परमनंट आहे. तुम्हाला चॅलेंज आहे? मला चॅलेंज नाही आहे. मी म्हटलं तरी मला तुम्ही आशीर्वाद द्या. आणि मी असा विचार केला आणि आम्ही निर्णय केला की शेगावला जी सेवेकरी योजना चालते ती शिर्डीला सेवेकरी योजना लागू करण्याचा निर्णय आम्ही घेतलेला आहे आणि शिर्डीला आता सेवेकरी योजना आम्ही लागू करणार आहोत. तर मित्रो, करण्यासारखं खूप आहे. आपल्या सर्वांचे आशीर्वाद, आपल्या सर्वांचं प्रेम मला लाभावं. माझ्या पहिल्याच दिवसापासून जितेंद्रनाथ महाराजांचं प्रेम आणि त्यांचा आशीर्वाद मला मिळालेला आहे. आज अमरावतीकरांचा, म्हणजे दादांच्या माणसांचा आशीर्वाद आणि शुभेच्छा माझ्या पाठीशी मला मिळालेल्या आहेत. हा सगळ्यात मोठा प्रेरणेचा स्रोत मी माझ्यासाठी समजतो आणि आपल्यासमोर एक ग्वाही देऊ इच्छितो की पुन्हा प्रामाणिकपणे, पारदर्शकपणे आणि सार्वजनिक हिताच्या दृष्टीने भक्ताला केंद्रस्थानी ठेवून त्या ठिकाणचा कारभार करीन. एकाही पक्षाचा अपव्यवहार त्या ठिकाणी होऊ देणार नाही आणि ते सगळ्यात चांगलं, सगळ्यात मोठं सामाजिक सेवेचं केंद्र होईल असा प्रयत्न माझा असेल. मित्र, आपण बोलवलं या ठिकाणी, मान सन्मान दिला, आदर दिला, त्याबद्दल आपल्या सगळ्यांचा अत्यंत ऋणी आहे. विशेषतः प्राध्यापक दिनेश सूर्यवंशी इतका यांनी पाठलाग केला की तुम्हाला वेळ द्यावीच लागेल. अमरावतीवरूनच सुरुवात झाली पाहिजे तुमच्या कार्यक्रमाची आणि त्यानुसार मी या ठिकाणी आलो. आपल्या सगळ्यांचा पुनश्च एकदा आभार, धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. अतिशय